ओम नमः शिवाय। मित्रांनो, काही लोक खूप कष्ट करतात, खूप मेहनत करतात, परंतु त्याचा हवा तसा मोबदला त्यांना मिळत नाही, आणि मिळालाच तर तो टिकत नाही। उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो, काही केल्या पैसा घरात टिकत नाही, जीवनातील महत्त्वाच्या गरजा पूर्ण करणे देखील अशक्य होऊन जातं, आणि त्यासाठी कर्ज घ्यावं लागतं। कर्ज वाढतच राहतं, कर्ज फेडता तर येत नाहीच, पण त्याचं व्याज भरून भरूनच आयुष्य निघून जातं, कर्जाचा डोंगर वाढतच जातो। मित्रांनो, अशा वेळी जर आपण काही उपाय केले आणि कोणतेही कार्य करताना जर आपल्यावर भगवंताचा आशीर्वाद असेल तर मोठमोठी कामेही आपण सहज करू शकतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमुक्तीसाठी एक उपाय पाहणार आहोत, जो केल्याने तुमची 100% कर्जातून मुक्तता होईल। हा उपाय खूप प्रभावशाली आहे। तसंच जर घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार असेल तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता। मित्रांनो, ज्या वस्तू खारट, तिखट, आंबट असतात त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची ताकद असते। जसं की मीठ खारट, मिरच्या तिखट, लिंबू आंबट यांचा वापर दृष्ट उतरवण्यासाठीही केला जातो, कारण यामध्ये जी तत्त्व आहेत त्यामुळे कष्टापासून मुक्तता मिळते। परंतु या सर्वांपेक्षा जास्त प्रभावी म्हटलं तर काळी मिरी, कारण काळी मिरीमध्ये दृष्ट, नजरदोष, वाईट शक्तींचा प्रभाव, घरात अशांतता, नकारात्मक ऊर्जा या सर्वांपासून सुटका करण्याची ताकद आहे। मित्रांनो, आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो शुक्ल पक्षातील मंगळवारच्या दिवशी सूर्योदयानंतर 12:12 आत आपल्याला करायचा आहे। मित्रांनो, हा उपाय 100% परिणामकारक ठरणार आहे। या उपायासाठी खडे मीठ व 9 काळी मिरीचे दाणे आपल्याला घ्यायचे आहेत। एका काचेच्या वाटीत हे खडे मीठ घेऊन त्यामध्ये मधोमध 1 काळी मिरी व 8 दिशांना 8 काळी मिरी आपल्याला ठेवायचे आहेत, आणि त्यानंतर 9 कडुनिंबाची पाने घेऊन ज्या 9 काळी मिरी आपण वाटीत ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येक काळी मिरीवर 1-1 कडुनिंबाचं पान आपल्याला ठेवायचं आहे। ही काळी मिरी कडुनिंबाच्या पानाने झाकून टाकायची आहे। मग ही वाटी घरात तुम्ही कुठेही जिथे तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे। मित्रांनो, प्रत्येक शुक्ल पक्षाच्या मंगळवारी या बाऊलमधलं मीठ, काळी मिरी व कडुनिंबाची पाने आपल्याला एका पिशवीत भरून ठेवायचे आहेत आणि ही वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे आहेत। त्यानंतर तो बाऊल स्वच्छ करून त्यामध्ये पुन्हा नवीन खडे मीठ, काळी मिरी व कडुनिंबाची पाने आधीप्रमाणेच ठेवून द्यायचे आहेत, आणि हा बाऊल पुन्हा त्याच ठिकाणी ठेवायचा आहे। शुक्ल पक्षातील मंगळवार म्हणजे अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंतचा जो काळ असतो त्यामध्ये येणारा मंगळवार हा शुक्ल पक्षातील मंगळवार असतो। तर या मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, आणि प्रत्येक शुक्ल पक्षात यामध्ये जे मीठ, काळी मिरी व कडुनिंबाची पानं तुम्ही ठेवलेली आहेत ती बदलत राहायची आहेत। मित्रांनो, या उपायामुळे घरातील कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा, सर्व प्रकारचे दोषबाधा काही दिवसातच दूर होतील। तुम्हाला स्वतःलाच याचा अनुभव येऊ लागेल, आर्थिक आवक वाढेल, घरात सुखशांती आनंद येईल। मित्रांनो, हा उपाय अगदी साधा आणि सरळ आहे, तुम्ही सहज हा करू शकता। तुम्ही हा उपाय नक्की करा व तुमचे अनुभव आमच्या सोबत शेअर करा, आणि कमेंट बॉक्स मध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।